来 WiFi。जो व्हीप महत्त्वाचा आहे आणि ज्या व्हीपचं पालन केलं नाही म्हणून एकनाथ शिंदे सह पळून गेलेले सगळे आमदार हे अपात्र ठरू शकतात। तो व्हीपच नव्हता किंवा तो व्हीप काढलाच नाही आणि तो व्हीप कोणाला माहितच नाही अशाच पद्धतीने आज एक खोटा बनाव करून तशी परिस्थिती आणण्याचा प्रयत्न केला गेला। परंतु किती चालाकपणे ते आणण्याचा प्रयत्न केला असला तरी वस्तुस्थिती बदलता येत नाही की तोच व्हीप ज्याच्याबद्दल आज इथे आक्षेप घेण्यात येत होते तो व्हीप आणि त्याच्याबद्दलची चर्चा सर्वोच्च न्यायालयात ऑलरेडी झालेली आहे आणि त्यामुळे तो व्हीप त्याचं अस्तित्व हे मान्य केलेलं आहे आणि म्हणून आता अस्तित्व नाकारून काही फायदा होणार नाही। परंतु त्या व्हीपचं अस्तित्वच नाकारण्यासाठी जवळपास 57 ते 58 प्रश्न विचारले गेले आणि तो वेळकाढूपणाचा भाग आहे असं मला वाटतं। वेळकाढूपणा कोण करतंय असं तुम्हाला वाटतं? हे जे अनावश्यक प्रश्न विचारून वेळ वाया घालवला जातो त्यातून वेळकाढूपणा होतो आहे। कारण की ज्या व्हीपचं अस्तित्व सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चेत होतं ज्याच्याबद्दलच्या सगळ्या चर्चा झाल्या आक्षेप घेण्यात आले ज्याच्यावर खूप मोठी मांडणी झाली त्याच्यावर आता तो व्हीपच नव्हता अशा पद्धतीने जर सांगितलं जात असेल तर तो वेळकाढूपणा आहे असं माझं म्हणणं। या प्रसंगी या अनुरूप अध्यक्षांनी पण टीका केली एकंदरीत दोन्ही पक्षांकडून वेळकाढूपणा काढण्यात आला। काय होत आहे की जे काही प्रश्न विचारले जातात ते फिरून फिरून तेच ते प्रश्न सतत विचारले गेलेले आहेत। तुमच्यासमोर जर प्रश्न आले आणि त्याचे उत्तर आले तुमच्या लक्षात येईल की एकच प्रश्न व्हीपच्या संदर्भातला सातत्याने विचारण्यात आला जवळपास 48 प्रश्न असे तुम्हाला दिसतील की जे सारखेच प्रश्न आहे वेगळ्या स्वरूपात विचारले गेले आहेत आणि म्हणून मला वाटते की वेळकाढूपणा हा प्रश्न विचारण्यातून त्याचे उत्तरं देणं आवश्यक असताना त्याच्यामुळे झालेला आहे आणि म्हणून कायद्याची जी प्रक्रिया आहे ती लांबवली गेलेली आहे प्रश्न विचारून असं माझं मत आहे। सर उलट तपासणीसाठी ठाकरेगड सुनील प्रभू यांच्यानंतर कोण उपस्थित राहणार आहे? उलट तपासणीसाठी त्यांनी पहिले तपासणीसाठी ज्यांना बोलवलेलं आहे त्याच्यामध्ये एक जोशी म्हणून आहेत जे कार्यालयीन कामकाज बघतात ज्यांच्याद्वारे ईमेल पाठवण्यात आली होती आणि व्हीप जारी करण्यात आला होता पत्र पाठवण्यात आलं होतं मिटिंगच्या संदर्भातले त्यांना त्यांनी बोलवलेलं आहे। परंतु उद्या सुनील प्रभू यांचंच बहुतेक चालेल आणि त्याच्यानंतर ज्या तारखेला त्यांना बोलवण्यात येईल। परवा त्यांना बरेचसे किडनीचा वगैरे त्रास आहे त्यामुळे जास्त वेळ बसता येत नाही म्हणून त्यांनी अनुपस्थित राहण्याची परवानगी परवासाठी मागितली। सर हिंदी में बताइए आज के सुनावने में क्या हुआ, क्या डेव्हलपमेंट है? आज फिर से एक बार जो व्हीप जारी हुआ था जिसके आधार पर डिस्क्वालीफाई हो सकते एकनाथ शिंदे और उनके साथ चले गए थे भाग गए थे सभी जो MLA थे तो उनके संदर्भ में फिर से सवाल उठाए गए कि जो व्हीप है वही नहीं था या व्हीप का अस्तित्व ही नहीं है इस तरह से कहा गया है और मुझे लगता है कि वो बहुत गलत तरह से जो सवाल पूछे गए उसके भी जवाब बहुत अच्छी तरह से दिए गए हैं और एक स्पष्टता आई है कि व्हीप तो निकाला गया था और व्हीप का अनुल्लंघन हुआ है। सर लेकिन जिस तरह से जो है वो समय ज्यादा हुआ नजर आ रहा है अध्यक्ष ने भी उस चीज को लेकर जो है नाराजगी दिखाई है 16 दिन जो है उनके पास है जिसमें डिसीजन लेना है ऐसा भी अध्यक्ष ने कहा है, क्या लगता है इस पूरे मामले को देखते हो सकता है? नहीं, अगर कोई ट्रायल कोर्ट के जज ये सवाल पूछते तो वो सवाल बहुत अलग होते और वो सटीक होते लेकिन जो डायरेक्टली सुप्रीम कोर्ट से आते हैं और जो क्रॉस एग्जामिनेशन लेते उनको बहुत बार कौन से सवाल पूछने चाहिए इसका अंदाज़ा सही तरह से नहीं रहता है और इसलिए सवाल जवाब का जो सिलसिला है वो ज़्यादा बढ़ रहा है ऐसा मुझे लगता है और उसमें सिर्फ सवाल पूछने वाले ही नहीं जवाब देने वाले भी फिर जिम्मेदार होते हैं जिसके संदर्भ में राहुल नार्वेकर जी ने अपना आक्षेप और नाराजगी व्यक्त की। चीफ व्हीप को लेकर जो है वो सुनील प्रभु इनसे फिलहाल जो है वो जांच हुई शुरू है लेकिन और कितने दिन उन्हें कठघरे में खड़ा रहना पड़ेगा, कितने दिन उन्हें आंसर देना पड़ेगा या आगे और किसी का नाम भी आगे आ सकता है? सुनील प्रभु जी का जो विटनेस है वो कल खत्म होगा और उसके बाद जोशी जी है जो शिवसेना ओरिजिनल पार्टी का कार्यालयीन कामकाज देखते हैं उन्होंने जो ईमेल भेजे थे व्हीप जारी किए थे उनके ईमेल से उसके संदर्भ में उनसे थोड़े सवाल जवाब होंगे। उसके बाद उन्होंने किसी को नहीं बुलाया ऐसा मुझे लगता है लेकिन वो टाइम पे भी और किसी को बुलाने की इच्छा व्यक्त कर सकते हैं। अध्यक्ष ने कहा है कि मेरे पास कुछ दिन बचे हैं ये सुनवाई है
लंबा ना करते हुए जल्दी खत्म करना है, 31 सितंबर तक नहीं। अभी क्या हो रहा है कि अभी सभी लोग, यानी पहले सिर्फ उद्धव ठाकरे शिवसेना गट के लोग बोलते थे कि जल्दी सुनवाई होनी चाहिए, लेकिन अभी सभी लोग ये दिखाने की कोशिश कर रहे हैं कि हमें जल्दी ख़त्म करना है, लेकिन उनके मन में है कि वो प्रलंबित होना चाहिए, क्योंकि सुप्रीम कोर्ट ने डांटा है। पहली बार इतिहास में ऐसा हुआ है कि 1985 में जो 10th शेड्यूल आया है उसमें पहली बार हुआ है कि किसी विधानसभा अध्यक्ष को सुप्रीम कोर्ट ने डायरेक्शन दिए हैं। तो ये सब जो नामुश्की आई है उसके वजह से दिखाने की कोशिश हो रही है कि हमें जल्दी ख़त्म करना है। अध्यक्ष ने कहा है कि सिर्फ 16 दिन बचे हैं उनके पास, वो सब हिसाब उनका 16 दिन बचे वगैरह सब बराबर हिसाब है, लेकिन जिस तरह से पहले प्रोलॉन्ग किया उन्होंने उसमें उनकी भी गलती है।